आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची उपबाजारावर ओतूर येथील तरकारी बाजारभाव बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे. फ्लावर आवक 1475 क्विंटल, पिशवी बाजारभाव 100 ते 360 रुपये, कोबी आवक 635 पिशवी, बाजारभाव 20 ते 71 रुपये, फरशी आवक 374 पिशवी, बाजारभाव 150 ते 431 रुपये, वालवड आवक 231 पिशवी, बाजारभाव 200 ते 456 रुपये, काकडी आवक 612 पिशवी, बाजारभाव 30 ते 146 रुपये, मिरची आवक 521 पिशवी, बाजारभाव 150 ते 380 रुपये, घेवडा आवक 307 पिशवी, बाजारभाव 200 ते 511 रुपये, वांगी आवक 51 पिशवी, बाजारभाव 200 ते 451 रुपये, बीट आवक 67 पिशवी, बाजारभाव 100 ते 251 रुपये, चवळी आवक 264 पिशवी, बाजारभाव 200 ते 425 रुपये, पावटा आवक 125 पिशवी, बाजारभाव 200 ते 515 रुपये, दुधी आवक 12 पिशवी, बाजारभाव 50 ते 151 रुपये, गवार आवक 109 पिशवी, बाजारभाव 300 ते 1041 रुपये, गाजर आवक 18 पिशवी, बाजारभाव 100 ते 251 रुपये, शिमला आवक 137 पिशवी, बाजारभाव 200 ते 451 रुपये, वाटाणा आवक 141 पिशवी, बाजारभाव 500 ते 1412 रुपये, भेंडी आवक 68 पिशवी, बाजारभाव 200 ते 370 रुपये, कारली आवक 92 पिशवी, बाजारभाव 100 ते 225 रुपये, तोंडली आवक 35 पिशवी, बाजारभाव 200 ते 555 रुपये, राजमा आवक 6 पिशवी, बाजारभाव 300 ते 700 रुपये, डांगर आवक 6 पिशवी, बाजारभाव 50 ते 111 रुपये, बटाटा आवक 15 पिशवी, बाजारभाव 50 ते 121 रुपये, दोडका आवक 83 पिशवी, बाजारभाव 200 ते 373 रुपये, टमॅटो आवक 5 पिशवी, बाजारभाव 200 ते 400 रुपये, उधळा कट्टा मका आवक 1 पिशवी, बाजारभाव 200 रुपये प्रति कट्टा. याप्रमाणे शेवगा आवक 2 पिशवी, बाजारभाव 251 रुपयापर्यंत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.